ज्या मनुष्याच्या स्फूर्तीस्थानी महाराज असतात ते कधी थकूच शकत नाही. औरंगजेब कसा जगला असेल आणि तो कसा वावरला असेल त्याच्या ह्या प्रॉपर्टीमध्ये, आणि किती मुश्किलीने त्यांनी तो ही प्रॉपर्टी सोडून त्याला दख्खनमध्ये त्याला जावं लागलं असेल, हा म्हणजे पूर्ण अनुभव मी घेतला. जेव्हा मी औरंगजेबच्या वेशात त्या किल्ल्यातून फिरलो ना, तेव्हा एक वेगळंच असं काहीतरी स्पिरिट माझ्या अंगात गेल्यासारखं मला फील झालं. आणि जे काही पुढे घडलं आहे ना ते कॅमेरात टिपलं गेलेलं आहे, पण मला माहीत नाही यतीन कार्यकर्णी ते किती केलं आहे. ते आतमध्ये शिरलेल्या स्पिरिटनी माझ्याकडनं करून घेतलेलं असं मी सांगतो. हाय, हॅलो, नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि माझ्या मागे तुम्हाला जी वास्तू दिसते आग्र्याचा लाल किल्ला आहे तो, आणि निमित्त खास आहे शिवप्रताप गरुडजेब हा सिनेमा 5 तारखेला रिलीज होतो आहे, 5 ऑक्टोबरला, आणि आग्र्याहून सुटका खरं तर हा विषय या सिनेमात मांडण्यात आला आहे. आता औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये कोण कलाकार असणार आहे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. अभिनेते यतीन कारेकर आपल्यासोबत आहेत आणि खरं तर बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत त्यांच्याशी, पण ते खूप कधीपासून म्हणजे जवळजवळ 2 तास झाले ते इंटरव्ह्यू देत आहेत. त्याच्यामुळे पहिलाच प्रश्न, कसे आहात सर? दमून दमून थकलो आहे. पण नाही नाही नाही, ज्या मनुष्याच्या स्फूर्तीस्थानी महाराज असतात ते कधी थकूच शकत नाही. अगदीच खरं आहे. आणि सिनेमाचं शूटिंग म्हणजे बहुतांश भाग या सिनेमाचा या लाल किल्ल्यामध्ये शूट झाला आहे, आग्रा किच्या किल्ल्यामध्ये शूट झालाय. लाईव्ह लोकेशनला खरं तर शूट करणं, हा नाही 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 माझ्या किल्ल्यात नाही आहो. नाही, एक विनोद झाला होता म्हणून सांगतोय. अहो काय, मी एक तो शॉट देत होतो जिकडे तो कॅमेरा असा जवळ होता माझ्या, कॅमेराच्या मागे जर गर्दी होती, अचानक एक टुरिस्ट गाईड होता तिकडे, तो त्याच्या फॉरेन टुरिस्ट होते दोन, त्याच्यासोबत मुलगा आणि मुलगी, त्यांना सांगत होता की यू सी दॅट पर्सन, दॅट बिअर्डेड पर्सन इज औरंगजेब, दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू हिम. त्यामुळे पण मी सांगतो ही प्रॉपर्टी माझी नाही, खूप टॅक्स भरावा लागेल आणि साफ करायला खूप माणसं लागतील जी माझ्याकडे नाही आहेत. तीच गोष्ट आहे, त्याच्यामुळे लक्ष पण खूप द्यावं लागेल. पण सर, थ्रिल असतं ना एका खऱ्या खुऱ्या लोकेशनवर शूट करणं, म्हणजे खरंच एक तर ती अभिमानास्पद गोष्टसुद्धा आहे, कारण सेट आणि व्ही एफ एक्सच्या या जमान्यामध्ये आपण खऱ्या खुऱ्या किल्ल्यावर येऊन शूट. येस येस, नक्कीच. म्हणजे तू यू सेड इट राईट, व्ही एफ एक्समध्ये खूप काही क्रिएट करता येतं. आजकाल व्ही एफ एक्स खूप पुढे गेलेलं आहे, पण एका लाईव्ह लोकेशनवर शूट करण्याची एक एक्सपिरियन्स जो आहे ना, तो कम्प्लिटली मी म्हणतो लाईफ चेंजिंग होऊ शकतो, कम्प्लिटली लाईफ चेंजिंग. म्हणजे आय हॅव फेल्ट इट, म्हणजे मला ते शब्द एक्सप्रेस करायला शब्द नाही आहेत माझ्याकडे. पण जेव्हा मी औरंगजेबच्या वेशात त्या किल्ल्यातून फिरलो ना, तेव्हा एक वेगळंच असं काहीतरी स्पिरिट माझ्या अंगात गेल्यासारखं मला फील झालं. आणि जे काही पुढे घडलं आहे ना ते कॅमेरात टिपलं गेलेलं आहे, पण मला माहीत नाही यतीन कार्यकर्णी ते किती केलं आहे. ते आतमध्ये शिरलेल्या स्पिरिटनी माझ्याकडनं करून घेतलेलं असं मी सांगेन. पण या आधीसुद्धा औरंगजेबी व्यक्तिरेखा तुम्ही साकारली आहे आणि आता पुन्हा एकदा सिनेमामध्ये, आधी एक एज गॅप म्हणूयात आपण, एज डिफरन्स होता ना त्या औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये, आता पुन्हा एकदा औरंगजेब साकारणं, तो गेटअप, तो लुक, सर काय फिलिंग येतं जेव्हा आपण ऐतिहासिक या भूमिकांच्या गेटअपमध्ये? मी औरंगजेबाची भूमिका 3 ठिकाणी साकारली. पहिली होती सेम राजाशिव छत्रपतीमध्ये सिरियलमध्ये, आणि आग्र्याहून सुटका जो प्रसंग आहे तो होता महाराजांच्या आयुष्यातला. त्यानंतर मध्ये मी साकारली होती ताराराणीमध्ये स्वराज्य, हां, जगदंबा क्रिएशनची सिरियल होती, ज्याच्यात मी 70 ते 90 औरंगजेब केला होता म्हातारा. आणि आता पुन्हा तो जुना औरंगजेब, तरुण औरंगजेब करतो आहे. आणि ही फिल्म आहे, त्या दोन ज्या होत्या त्या सिरियल्स होत्या. सिरियल्स आणि फिल्म याची ॲक्टिंग खूप वेगळी असते, कारण सिरियल्स लोक कानांनी बघतात, डोळ्यांनी कमी बघतात. आणि फिल्म जी आहे दॅट इज मेंट टू बी वॉच्ड इन अ थिएटर, थिएटरमध्ये जाऊन बघायची आहे, चित्रपटगृहात. आणि एकाच बाजूला आपण बघत असतो सगळेजणं मिळून, आणि मला गॅरंटी आहे हाऊसफुल असणारच. तर 100 ते 150 लोक एकत्र जेव्हा एका स्क्रीनकडे बघतात तो अनुभव वेगळाच असतो, आणि त्याची ॲक्टिंगसुद्धा वेगळी असते. तिथे मला लाऊड ॲक्टिंग करून चालणारच नाही. तर हा झाला ॲक्टिंगचा एक भाग. पण मेन लाईव्ह लोकेशनवर शूट केल्यामुळे ना, औरंगजेब कसा जगला असेल आणि तो कसा वावरला असेल त्याच्या ह्या प्रॉपर्टीमध्ये,
आणि किती मुश्किलीने त्यांनी तो ही प्रॉपर्टी सोडून त्याला दख्खनमध्ये त्याला जावं लागलं असेल हा म्हणजे पूर्ण अनुभव मी घेतला. तुम्ही असं म्हणालात, खरं तर खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण सर आत्ता मी टीझर बघतोय तर टीझरमधले डायलॉग ना म्हणजे प्रेक्षकांच्या कॉमेंट आहेत की काटा येतोय अंगावर प्रत्येक डायलॉग ऐकताना. जेव्हा अशी सुंदर स्क्रिप्ट आपल्या वाटायला येते, इतके छान छान डायलॉग्स लिहून येतात आपल्यासाठी, तेव्हा एक कलाकार म्हणून एक आत्मज्ञान असा आनंद मिळत असेल ना. नक्कीच, म्हणजे खूप काही डायलॉग्समधनं किंवा आमच्या डिरेक्शन डिपार्टमेंटकडनं खूप काही आम्हाला अशा इनपुट्स मिळतात ना, मजा आली. आता तो जो डायलॉग आहे जिकडे जो टीजरमध्ये दाखवला की तेरा ईश्वर तो नाही आया तुझे बचाने के लिए कोण आएगा, तर ते मी सटल करायचं म्हणून अगदी खूप सटल केलं होतं. पण आमच्या डिरेक्टरने सांगितलं, आमचे कार्तिक केंडे त्यांनी सांगितलं की सर थोडं म्हटलं सर सिरियलसारखं नाही करायचं, पण नाही होत आहे तुम्ही चिंता करू नका, थोडं वर करा. आणि मग तो त्याच्यात तो जो आव आणून एकदम तेरा ईश्वर तो नाही आया तुझे बचाने के लिए कौन आएगा, किसमें है ये किसमें हिम्मत है हमसे मुकाबला करे, असा तो फील घेऊन मग एक फिल्मसाठी वेगळा. आणि ह्या फिल्मकरता संजय जाधव हे जे DOP लाभलेले आहेत, सिनेमॅटोग्राफर लाभलेले आहेत, ते माझ्याकरता काय म्हणूया एक शॉट देताना एक ॲक्टर म्हणून एक खूप त्यांनी मला एनर्जी आणि इन्स्पिरेशन त्यांच्या कॅमेरामुळे मला इन्स्पिरेशन मला खूप मिळालं. आणि त्यांनी ते सेटवर असल्यामुळे मला खूप फरक पडला हो खूप. एक डिफिकल्ट सेक्शन असतं ना आपल्याला जिकडे की आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं त्या गोष्टीकडे की आपल्याकडे होऊ नये किंवा हे व्हायला पाहिजे. सो जेव्हा या सिनेमासाठी शिवप्रताप गरुडजीसाठी जेव्हा औरंगजेब साकारत होतात तेव्हा जी एक गोष्ट ज्याच्याकडे खूप लक्ष दिलं, कटाक्षाने लक्ष दिलं किंवा पाळली, ती कोणती सांग? सगळ्याच गोष्टींकडे इनफॅक्ट, म्हणजे मेकअप म्हणा किंवा डायलॉग्स म्हणा, इंटरनेशन म्हणा, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणा, किंवा कॅमेरात जे दिसतंय जे कॅप्चर होत आहे ते इन रिलेशन टू द फिल्म म्हणजे एडिट होऊन कसं होणार आहे, या बारीक बारीक गोष्टींमध्ये ना सगळीकडेच छोट्या छोट्या म्हणजे प्रमाणात थोड्या प्रमाणात आणि फार बारकाईने लक्ष दिलं गेलेलं आहे प्रत्येक गोष्टीत. VFX म्हणा, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, म्हणजे आम्हाला मला आठवतं कार्तिक सरांनी ते गाणं जी कव्वाली जी आहे शेर आ गया ती जस्ट रेकॉर्ड झाली होती आणि कार्तिक सरांनी मुद्दामून मला ती ऐकवली आणि स्क्रॅच होतं ते, इट वॉज नॉट फायनल मिक्स, पण जवळजवळ स्क्रॅचसारखीच फायनल मिक्स आहे ती. इट्स सो गुड, द स्क्रॅच वॉज सो गुड की आम्हाला म्हणजे मला परफॉर्म करताना त्या गाण्यावरती हे तुमचे शॉट जाणार आहेत सर, तर प्लीज हा फील मला हवा आहे. आणि मला काही म्हणजे इट वॉज जस्ट अ सेकंड नेचर टू ब्रिंग औरंगजेब टू लाईफ. आणि या सगळ्या मेहनतीनंतर आणि इतक्या सुंदर अनुभवांनंतर सिनेमा तयार झाला आहे. 5 ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि प्रेक्षक ऐतिहासिक सिनेमांची वाट बघत असतात की आम्ही कधी महाराजांचा तो लार्जर दॅन लाईफ सिनेमा थिएटरमध्ये बघू. काय एक अपील होईल तुमच्याकडनं आज प्रेक्षक? तुम्ही म्हणालात तसं 5 ऑक्टोबरला शिवप्रताप गरुड झेप हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतो आहे, तो थिएटरमध्येच बघायचा आहे. कारण काही गोष्टी ज्या असतात त्या आता जसं आम्ही इथे लाईव्ह उभे आहोत हा फरक पडतो आहे. सेटवरती आम्ही असताना तेवढं त्याची ग्रॅव्हिटी त्याची इंटेन्सिटी कळत नाही. तसंच मोठ्या पडद्यावरच्या गोष्टी जेव्हा तुम्ही लहान पडद्यावर बघता तेव्हा त्याला त्याचं महत्त्वच दिसत कळणारच नाही तुम्हाला किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बारीक बारीक एक्सप्रेशन्स ज्या असतात त्या अशा गोष्टी तुम्हाला मोठ्या पडद्यावरच अनुभवायला लागतात. आणि मला खात्री आहे अमोलजींवरचं तुमचं प्रेम आणि माझ्याबद्दलचा तुमचा आदर हा तुम्हाला चित्रपटगृहात घेऊन येणारच याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.